गुड मॉर्निंग एवरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल एम जे अँड पेक्षा ब्लॉग्समध्ये. आज तुम्हाला मी हैदराबादमधलं सर्व सुप्रसिद्ध आणि खूप पावणारा असा चिलुकुरू बालाजी टेम्पल दाखवते. आता इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे, सो माझ्याकडे वेळ होता तोपर्यंत मी हा व्हिडिओ करून टाकलेला आहे. सो तुम्हाला मी पूर्ण आता एक दाखवते. इथे रोडचं बांधकाम चालू आहे, सो खूप ट्रॅफिक आहे. आम्हाला इथून जायला 1-2 तास लागतात, पण खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. खूप पावणारा आणि खूप सुप्रसिद्ध असं हा मंदिर आहे, हैदराबादमधलं फेमस. सो चला आपण पाहूया. सो गाईज, आपण इथे पोहोचलेलो आहेत. ते माझ्या अपोजिट साईडला इकडे समोर मंदिर आहे, इथे पार्किंगसाठी गाडी पार्क केलेली आहे. आपण 20 रुपीज पार्किंग आहे गाडीची. खूप आज संडेमुळे तर खूपच जास्त गर्दी आहे इथे, तर आता दर्शनाला किती वेळ लागणार आहे काय काहीच आयडिया नाही आहे. सो लेट्स गो, पाहूया आपण कसं होतं ते. चला चला माव, काय ना म्हणत तुझ माऊंटा उपर. गोविंदा गोविंदा श्री बालाजी गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. किती म्हणे? 400. हाय करायला, हाय का, हाय. आता आम्ही आलो म्हणा बालाजी टेम्पलला. चला माझी दिवस चप्पल खोल. ए काकू, दात करू नको, थांब. आमचं आताच दर्शन झालंय. शंभू, शंभूचं दर्शन झालं आमचं आता. खूप छान दर्शन झालंय. बघा सगळेजण इथे नारळ खात बसलेले. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा. Govinda Govinda Venkatramana Govinda Govinda.
सो गाईज, आतमध्ये मोबाईलची परमिशन नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला शेवटी तेथील देवाचे फोटो शेअर केलेले आहेत. आणि तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व अजून आमचे असेच नवनवीन व दुसरे व्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.